नमस्कार, मी मनाली, न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सकाळचे 10 वाजलेले आहेत. आत्ताच्या या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. मात्र आत्ता एक महत्त्वाची बातमी, ब्रेकिंग बातमी आहे, ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची एक बैठक बोलावलेली आहे. तर शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. ईदपर्यंत मशिदींवरील भोंगे न उतरवल्यास दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्याचा इशारा राज ठाकरेंकडून देण्यात आला होता, त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये पुढील रणनीतीवर चर्चा होणार आहे. आणि याविषयी सविस्तर बोलूयात. आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत आहेत. सुस्मिता, राज ठाकरेंची जी आता मनसे पदाधिकाऱ्यांसोबत थोड्याच वेळात बैठक होणार आहे, तर या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ट्विटरवरनं त्यांची भूमिका देखील ते मांडणार असल्याचं कळतंय. काय अपडेट्स? खरं तर 4 तारखेचा अल्टिमेटम राज ठाकरे यांनी दिलेला आहे, परंतु आजच्या दिवसासाठी त्यांनी एक महत्त्वाचं ट्विट कालसुद्धा केलेलं होतं आणि आजसुद्धा बैठकीनंतर एक ट्विट येणं अपेक्षित आहे. कालच्या ट्विटमध्ये राज ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं होतं की साधारणपणे नमाज अदा करण्याची सगळी प्रक्रिया होऊ देत, महाआरती कुठल्याही पद्धतीने करायची नाही असं त्यांनी म्हटलेलं होतं. आज शिवतीर्थावरती मनसे पदाधिकारी, मनसेचे नेते यांची 10 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे असे अनेक महत्त्वाचे मनसेचे पदाधिकारी, नेतेमंडळी हे उपस्थित असणार आहेत. या बैठकीमध्ये सर्व मनसे कार्यकर्त्यांमध्ये राज ठाकरे यांच्यामध्ये एक महत्त्वाच्या विषयावरती चर्चा होणार आणि विषय उद्या जे अल्टिमेटम दिले 4 तारखेपर्यंतचं जे भोंग्यांच्या बाबतीत त्यांनी अल्टिमेटम दिलं याविषयीच ही चर्चा होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांनीसुद्धा 75,000 अधिक मनसे सैनिकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत आणि पोलिसांकडनं या 75,000 नोटिसा आता अनेक कार्यकर्त्यांना पोहोचलेल्या आहेत. 7 दिवस मुंबईत राहू नये किंवा कुठल्याही पद्धतीचा अनुचित प्रकार घडवू नये म्हणून कायदेशीर कलमसुद्धा लावण्यात आलेले आहेत. त्यामुळं आजच्या बैठकीमध्ये याही विषयावरती चर्चा होणं अपेक्षित आहे. ज्या पद्धतीने राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की भोंगे हा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे, त्यामुळं या सामाजिक विषयाच्या अनुषंगी कुठल्याही पद्धतीचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता नेमकी कशा पद्धतीनं मोर्चे बांधणी असेल यावरती चर्चा होऊ शकते. गनिमी कावा आपण कशा पद्धतीनं करू शकतो याविषयी सुद्धा चर्चा होणं अपेक्षित आहे. साधारणपणे 10 वाजता आता आहेत आणि 10:00 अगदी काही वेळामध्येच ही बैठक सुरू होणार आहे. यासाठी बाळा नांदगावकर असे, नितीन सरदेसाई असतील असे अनेक नेते मंडळी एकत्र आलेले आहेत. शिवाजी पार्क मैदानामध्ये आधी ते भेटणार आहेत आणि त्यानंतर शिवतीर्थावरती जाणार आहेत आणि त्यानंतरच माध्यमांशी ते संवाद साधणार आहेत. मीना सुस्मिता, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि या बैठकीकडे आपलं लक्ष असणार आहे.